दोन हजार तेराच्या कराराप्रमाणे यंत्रमा कामगारांना मजुरी वाढ जाहीर करावी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं किमान वेतनाची फेररचना करून आठ तासाच्या कामावर आधारित मजुरी वाढीची घोषणा करावी अशा मागण्यांसाठी इचलकरंजीतील लालबावटा जनरल कामगार युनियननं प्राण कार्यालयासमोर निदर्शनं केली या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला इचलकरंजीतील लालबावटा जनरल कामगार युनियन गेल्या पंचवीस वर्षापासून यंत्रमाग व्यवसायातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी करत आहे अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात बैठक घेऊन या मागणीला तत्त्वतः मान्यता दिली होती त्यालाही दीड वर्ष झाली तरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही दुसरीकडे दोन हजार तेराच्या कराराप्रमाणे दोन महागाई भत्ते एकत्रित करून त्याचं पिसरेट मध्ये रुपांतरित करून प्रत्येक वर्षी एक जानेवारीला मजुरी वाढ जाहीर करायची होती मात्र दोन महिने झाले तरी मजुरी वाढ जाहीर केली नाही त्यामुळे लालबावटा जनरल कामगार युनियननं आज इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं केली त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं यंत्रमा कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आंदोलनात दत्ता शिवगोंडा खोत भरमा कांबळे सदामला वादे सुभाष कांबळे गोपाळ पोला जीवन कोळी अंबादास कुणगिरी शोभा शिंदे मंगेश वासुदेव सहभागी झाले होते